अध्यक्ष मित्र प्रदीप पटवर्धन, मुंबई बँकेचे माझे माजी सहकारी माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी, व्हाईस चेअरमन सन्माननीय दळवी भोसले, या चित्रपटाचे निर्माते ज्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, ते सन्माननीय पंडित राठोड संदीप पाटील, दिग्दर्शक सन्माननीय राणे, कथाकार म्हसवेकर आणि आमच्या चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन करणाऱ्या दीप्ती, उपस्थित सर्व चित्रपट रसिक बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे मी येत असताना मला वाटलं आमच्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित मुख्यमंत्र्यांशी संबंधित चित्रपट आहे की काय, कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्या पार्टीत आता हाऊसफुलचा बोर्ड लावायला लागेल आणि आता बस, तर मला वाटलं राजकीय त्याच्यावर काय आहे की काय, आमच्या अमित वाधवानीचं नाव घ्यायला राहिलो आणि चांगला चित्रपट, आणि खरं आहे की कॉमन माणसाला त्या ठिकाणी मध्यबिंदू केंद्रित मानून हा पिक्चर या ठिकाणी बनवल्याचं समजलं, आणि खरं म्हणजे हा राजकीय विषय नसला तरी या राज्य सरकारला तुम्हाला कुणालाही दोष देता येणार नाही, तर मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस ते जे राज्यभर जे काम करतात ते कॉमन माणसाला केंद्रबिंदू करून करतात, आणि पहिला मी इथे आलो तर मी बोललो हे माझी स्तुती करतायत की माझ्यावर काय टीका करतायत, म्हणजे आमदार म्हणून मंत्री म्हणून, म्हणजे मला आठवतंय मी एकदा जालनाला, मी तेव्हा मनसेमध्ये होतो, दौऱ्यावर होतो आणि मेळावा चालू होता, आणि मेळाव्यामध्ये आमचे मित्र जे अविनाश अभ्यंकर आहेत ते भाषण करत होते, माझ्या अगोदर त्यांचं भाषण झालं आणि ते त्या ठिकाणी माझं कौतुक करत करत म्हटले की प्रवीण दरेकर एवढ्या कष्टातनं इथपर्यंत पोचले, त्यांनी कॉलेजला असताना एक अंगठी होती ते घाण ठेवून त्यांनी वृत्तपत्र वाचनालय उभं केलं, तेव्हा मी बोलले तू माझं कौतुक करतोस की लोकांसमोर इज्जत काढतोयस, मला वाटलं मला बोलावलंय, परंतु तशी काही संधी या ठिकाणी मिळणार नाही, एक चांगलं काम, कारण राजकारण खरं आहे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा त्या ठिकाणी राजकारणी म्हणजे लबाडच चोरच वाईटच अशा प्रकारची एक प्रतिमा गेल्या अनेक वर्षापासून होती, परंतु सुदैवानं या देशाला नरेंद्र मोदींचं नेतृत्व लाभलं आणि राजकारणाची सगळी परिणामच त्या ठिकाणी बदलून गेली, सुदैवाने या राज्याला देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व लाभलं आणि एक निष्कलंक कुठल्याही प्रकारचा एकही 5 वर्ष भ्रष्टाचाराचा डाग नसणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभला, हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी राजकारणाची पहिले बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आता बदलायला लागला आहे, चांगलं राजकारण आलं आहे, चांगलं नेतृत्व येते, आणि जे वाईट आहे जे तुमच्या नजरेत आता चित्रपटात तुम्ही काय पॉझिटिव्ह दाखवलं निगेटिव्ह दाखवलं मला माहीत नाही, तर तशा पद्धतीचं राजकारण हळूहळू चुकीचं त्या ठिकाणी कमी होत आहे, आणि निश्चितपणे खरं आहे की राजकारणी कालपरवा सायकलवर असणारा राजकारणी एकदम मर्सिडीज आला, तर शेवटी हे कुठनं येतं कसं येतं अशाच अर्थाचं मला वाटतं या ठिकाणी तुमच्या या कथाकारांचा किंवा दिग्दर्शकांचा निर्मात्यांचा त्या ठिकाणी विषय असावा, आणि एक समाजात किंवा राजकारणी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा चित्रपट म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही, अजून मी काय पाहिला नाही, तुम्ही जे काय सांगताय त्याच्यावर मी या ठिकाणी बोलतोय, मला आज आनंद वाटतोय की या निमित्तानं आमचे 2 मित्र या ठिकाणी, म्हणजे प्रदीप पटवर्धन तर कॉलेजपासून मला वाटतं 10 वर्षांनी आम्ही आता भेटलो असेल, त्यामुळे तीही एक संधी या ठिकाणी मिळाली, आज पंडित राठोड असतील संदीप पाटील या चित्रपट क्षेत्रात अत्यंत धाडसानं त्या ठिकाणी निर्मिती करते, आणि मराठी चित्रपट काढणं ते नीटपणे त्या ठिकाणी जनतेसमोर नेणं रसिकांसमोर हे फार अवघड काम आहे, मग त्याचं फायनान्शियल मेकॅनिझम मार्केटिंग या सगळ्या गोष्टी असतात,
आणि अशा परिस्थितीत मराठी चित्रपट आज सर्व चित्रपट सृष्टीपेक्षा एक पाऊल पुढे आहेत हे सांगायला निश्चितपणे आनंद वाटतो. पण आम्ही शेवटी मराठी अस्मितेसाठी चळवळीतनं आलेले कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे नेहमीच आम्हाला मराठी या विषयाचा सार्थ अभिमान राहिलेला आहे. आणि या चित्रपटांसाठी जी जी मदत लागेल, आज आम्ही अख्खी बँक आणली, मला माहीत नव्हतं मी आलोय चेअरमन, व्हाईस चेअरमन आलाय, डायरेक्टर आमचे आलेत, तर आपल्याला जिथे जिथे मदत लागेल त्या ठिकाणी बँक म्हणून सुद्धा आपल्या पाठीशी निश्चितपणे राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपला चित्रपट चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हावा आणि असं कोणी बोलू नये आता बस झालं दुसरा शो लावू नका, तर पुन्हा पुन्हा असे चित्रपट यावेत अशा प्रकारे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद प्रवीणजी. अत्यंत आश्वासक असे आपले शब्दबोल होते आणि एवढंच म्हणेन की बदलाचे वारे आता जोरदार वाहू लागलेले आहेत आणि सरकारवरती आमचा नितांत विश्वास आहे. धन्यवाद. मी अमित वासवानी वाधवानी यांना पुढे येण्याची विनंती करते. अमितजी इथे उपस्थित आहेत आणि आपलंही खूप खूप स्वागत. अमितजी आप दो शब्द कहिए. नमस्ते, गुड इवनिंग. यहाँ पे आके मुझे बड़ी खुशी हो रही है. मैंने मराठी सिनेमा और मराठी कल्चर से मेरा इतना जो जितना करीबी से मैं अभी देख रहा हूँ वैसे मैंने पहले कभी देखा नहीं है. हिंदी मूवी सिम्बा, गोलमाल और वैसे काफ़ी मूवीज में एज अ बिजनेसमैन हमने को ब्रांडिंग की थी 70-30 में. बट जो मासिस का जो फील है जो मराठी सिनेमा में महाराष्ट्र में स्पेशली है, ये पहली बार मैं एक्सपीरियंस कर रहा हूँ. और मूवी के कुछ मैंने ट्रेलर्स देखे आज सुबह. इनफैक्ट एक शो में मैं सुनील सर के साथ में था, सुनील शेट्टी जी के साथ, उन्होंने एक वीडियो भी भेजा है कि वो नहीं आ पाए बिकॉज हिज सन इज गेटिंग लॉन्च्ड नाउ, अहान शेट्टी, आपने पेपर्स में पढ़ा होगा. तो वो मुझे बता रहे थे कि बहुत सारी मराठी पिक्चर्स जो है वो इतना बिजनेस कर रही थी और इतना कनेक्ट है. आप सोशल मीडिया पे चेक कीजिए, जो अच्छी खासी नेशन वाइड जो बॉलीवुड मूवीज है, हिंदी मूवीज भी नहीं कर पाती है. सो मुझे कुछ ही दिन पहले श्री श्री से मैं मिला और पंडित जी तो मेरे आई थिंक वी आर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. एंड जब मैंने ट्रेलर देखा तो मुझे ऐसा लगा कि ये मूवी को के लिए एक बहुत बड़ा आई मीन आई विल बी डिससैटिस्फाइड इफ एज अ बिजनेसमैन आई डू नॉट एसोसिएट विद दिस पिक्चर. आई थिंक मेरा ये रिस्पॉन्सिबिलिटी बनती है बींग अ महाराष्ट्रियन एंड ऑल्सो बींग यू नो वन ऑफ द एस पायनियर्स इन द इंडस्ट्री कि हर एक व्यक्ति जो ये मूवी को देख के कुछ सीख सकता है उसको ऐसे लगेगा हाँ यार ये देश में जो अभी चल रहा है उसके कंपेरिजन में ये जो मूवी बनी है इसमें सच बात कही गई है. और वो देख के ये भी बोल सकता है कि जो पार्लियामेंट में चल रहा है अ लॉट ऑफ पीपल डोंट अप्रिशिएट. तो यू नो आई जस्ट टेक अ मिनट एंड टेल यू, जब ये दादा यहाँ बैठे हुए थे 2014 से 2019 के बीच में बहुत सारी चीज़ें हैं जो सुधर गई है, लेकिन हम डरते हैं ये कहने से कि हाँ वो चीज़ें सुधर गई है. तो आप पिक्चर देखेंगे और अभी का ग्राउंड जीरो पे हाल देखेंगे तो आपको ऐसा लगेगा कि स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट काफ़ी अच्छा काम कर रही है. एंड थैंकफुली हमारी ज़िंदगी ऐसी नहीं है जो पिक्चर में दिखाई गई है, यू नो. सो मुझे ये सारी चीज़ें बहुत पसंद आई और मुझे ऐसा लगा कि ये मूवी के साथ जुड़ना चाहिए और हर एक पक्ष जो ये मूवी देखना चाहता है, जो जिस जैसे मेरे जैसे जो सिंधी समाज के लोग हैं शायद वो मराठी नहीं बोल सकते और मराठी मूवी देखते भी नहीं है, ट्रेलर आता है उसको छोड़ देते हैं. बट मैं इस मूवी को इसके लिए प्रमोट करूँगा कि जो नॉन मराठी स्पीकिंग भी लोग हैं उनको भी रीजनल मूवीज़ को सपोर्ट करना चाहिए और जाके देखना चाहिए, तब उनको समझेगा कि सिर्फ इंडिया में बॉलीवुड मूवीज़ नहीं है. आप दुबई जाइए, अबू धाबी जाइए या लंदन, यूरोप कहीं भी जाइए, मराठी मूवीज़ का एक बड़ा मार्केट है और यही एक इंडस्ट्री है. रियल इस्टेट से मैं बिलोंग करता हूँ तो रियल इस्टेट के बारे में तो बोलना नहीं चाहूँगा बिकॉज सारे बिजनेस की हालत ख़राब है इस समय, बट ये एक इंडस्ट्री है जो पैसा कमा गई है, जो टैक्स भर गई है. तो वी मस्ट एनकरेज ऑल सॉर्ट ऑफ मूवीज. थैंक यू. अह
सगळ्या मान्यवरांचे आता यानंतर इथे सत्कार होणार आहेत. मी शिरीषजींना विनंती करते की आपण सगळ्यात आधी माननीय प्रवीण चित्रपटात उत्तमोत्तम गायकांनी इथे गायलेलं आहे, यामध्ये वैशाली सामंत आहेत, यासोबतच चक दे इंडिया फेम कृष्णा बरुआ सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण कृपया पुढे यावं. कुठल्याही चित्रकृतीबद्दल विचार करत असताना संगीत हा त्याचा आत्मा असतो. त्या चित्रपटाला पुढे नेत असताना कुठेतरी संगीत हा दुवा असतो. विजय, तू या संगीत दिग्दर्शनाबद्दल काय सांगशील? पण सगळ्यात आधी मला असं वाटतं की सुबोध जे आपण गीतकार म्हणून काय सांग. शिरीष राणे दिग्दर्शक माझे खूप चांगले मित्र. मस्पेकर सरांनी जसं सांगितलं की या सिनेमाचं नाव आधी दिनकर संभाजी चव्हाण होतं. शिरीषने मला सांगितलं असं असं गाणं लिहायचं आहे, या सिनेमाचा बाज असा आहे, यात अशी अशी स्टोरी आहे. तर मला अचानक एक दोन शब्द सुचले, आता बस. आणि मी शिरीषला विचारलं, आता बस ह्या ओळींवर काही लिहिता येईल का, म्हणजे मी लिहू का? तो म्हणला कॅरी ऑन. आणि मग जे गाणं जन्माला आलं ते हे होतं. आणि मला आनंद आहे की आता ह्या सिनेमाचं नाव सुद्धा आत्ता बस आहे. मला संधी दिली शिरीषने, त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो आणि स्वतःला पण आत्ता बस म्हणतो. मी संधी दिली म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीचा हा स्टेट अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट कवी आहे हलाल चित्रपटासाठी, त्यामुळे मी काही संधी वगैरे दिली नाही आहे. तो खूप छान लिहितो पण तो जास्त पुढे पुढे करत नाही, त्यामुळे कदाचित तो मागे आहे. आणि अप्रतिम गाणे लिहिले त्याने जे आज आपण पाहणार आहोत. विजय खर तर संगीतकार, त्याच्या संगीतामधून खूप व्यक्त होत असतो. ही गाणी करत असतानाचा तुझा अनुभव कसा होता? आधी एक गोष्ट थोडी क्लिअर करतो की मागच्या 2 वर्षाआधी ज्या चित्रपटासाठी यांना गीतकार म्हणून महाराष्ट्र शासनाचं बेस्ट गीतकार अवॉर्ड मिळालं, ती हलाल फिल्म माझी, ते त्या गाणं त्यांनी लिहिलं होतं. आणि त्यानंतर अजून म्हणजे हा विषय नाही पण सांगतो, यावर्षी पण माझी एक पिक्चर भोंगा याला महाराष्ट्र शासनाचे 6 अवॉर्ड्स मिळाले, त्यात पण त्यांनी गाणं लिहिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट. याच्यानंतर मी 3-4 चित्रपट केले, भोंगा हलाल असे चित्रपट केले, पण हा माझा खूप पहिला चित्रपट इतका जवळचा होता. मला असं वाटायचं की हे यायला पाहिजे. या चित्रपटाची जितकीही गाणी आहे ती अप्रतिम आहे, कारण मी संगीतकार, मला माहिती आहे की नेहमी चांगलं केलं आहे आणि सगळ्यांनी. आणि सरांनी मला ती संधी दिली, त्यांनी माझी फक्त 2 गाणी ऐकली होती जी मी अशी केली होती की नाही हा गाणी करू शकतो विजय, आणि ही पहिली संधी त्यांनी दिली. हा पहिला पिक्चर माझा यायला पाहिजे होता, तर हा 3रा किंवा 4था चित्रपट माझा येतोय. तर हा चित्रपट करताना जेव्हा गाणं माझ्याकडे आलं, गाणं लिहून आलं माझ्याकडे की आता बस पुरे झाले जगून मरणे मरून जगणे आता बस, तर माझ्या डोक्यात फक्त एकच नाव होतं की हे गाणं जर कोणी गाऊ शकत असेल तर तो एकमेव माणूस म्हणजे कृष्णादादा, कृष्णा बरोबर. आता कृष्णादादाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर यांची खूप गाणी हिट आहे. आता त्याच्यातलं मोला मेरे लेले मेरी जान, चक दे इंडियाचं त्यांचं सुपर हिट गाणं सोनियो सोनियो, अप्रतिम गाणे. म्हणजे या माणसाची जी रेंज आहे, म्हणजे नुसरत फतेह अली खान सुद्धा त्यांना, म्हणजे त्यांचे ते हे त्यांचे फॅन आहेत. आणि व्हॉइस स्ट्रक्चर तसं, म्हटलं या गाण्याला जर लोकांच्या मनापर्यंत हृदयापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर असा आवाज पाहिजे. आणि मी त्यांची की या गाण्यासाठी त्यांना फोन केला, तो यार मैं तो हिंदी गातो मराठी का प्रॉब्लेम आहे का प्रोनाऊन्शिएशन का, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आपण ते करून घेऊया, आपण हळू करूया, 2 तास लागेल आपण 5 तास गाणं रेकॉर्ड करूया. आणि त्यांनी तसं ते गाणं आणि अप्रतिम माइंड ब्लोईंग गाणं त्यांनी गायलं, खूप सुंदर सगळी गाणी. जर या चित्रपटात लावणी आहे, गोंधळ आहे, आयटम सॉन्ग, सगळ्याच गोष्टी, म्हणजे पिक्चरला ज्या स्टोरीला पुढे घेऊन जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठलंही गाणं अवास्तव येत नाही की हा गाणं टाकायचं म्हणून टाकलं असं अजिबात या चित्रपटात झालं नाही आहे. गाण्याची प्रत्येक आपली जागा आहे, त्या ठिकाणी ते गाणं येतं. आणि मी माझ्या परीने 100% द्यायचा पूर्ण प्रयत्न केला, गीतकारांनी केला, सुबोधनी एक गाणं लिहिलं आहे, गुरु ठाकूर यांनी एक गाणं लिहिलं आहे, आणि सईद अख्तर ज्यांना पण मागच्या वर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळाला बेस्ट गीतकार, त्यांनी पण एक गाणं लिहिलं. असे 3-4 गीतकार या चित्रपटात लाभले आहेत. तर मला खूप आनंद होतोय की आज या चित्रपटाचा पहिला टीझर आणि हे सगळ्या गोष्टी लॉन्च होत आहेत. तर गाणं तर मी गाणारच, पण त्याआधी कृष्णाला 2 शब्द आहे. आणखीन एक संगीत क्षेत्रातली महत्वाची व्यक्ती इथे उपस्थित झालेली आहे, खरं तर खूप मोठं नाव आहे संगीत विश्वामधलं. प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनजी यांना मी विनंती करते आपण कृपया पुढे यावं.
हिंदी बॉलिवूड मध्ये फार कमाल केलेली आहे आपल्या आवाजाने यांनी. गणेशजी आपण या. सभी को मेरा नमस्कार. और सबसे पहले तो मैं आप सभी का बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा कि आप लोग ने मतलब मुझे, मैं जो फिल्म से जुड़े सभी प्रोड्यूसर साहब हैं और म्यूज़िक डायरेक्टर हैं सर, आप हैं और मनोज सर आप भी रिकॉर्डिंग पे आए थे, आपने बहुत मुझे प्रोत्साहन दिया है, समझाया बहुत कुछ. इनफैक्ट मैं एक थोड़ा सा करेक्शन, इट्स कृष्णा बेउरा नॉट बरुआ. बरुआ लोग आसाम से होते हैं, मैं उड़ीसा से हूँ. तो बट बेउरा जनरली क्या होता है कि मैं लोगों को जब कोई बेउरा प्रोनाउंस करने जाता तो बेउरा बोलता है, तो मैं उनको अतावस कर देता हूँ. तो इट्स एक्चुअली बेउरा, कृष्णा बेउरा. और मैं राखी सावंत से कभी मिला नहीं, तो शायद मीडिया बहुत ज़्यादा मेरे बारे में नहीं जानती है. तो बट गाने बहुत पॉपुलर हैं. तो सर आपसे भी मैं बहुत हमेशा टीवी पे देखता हूँ आपको, आज पहली बार देखा आपको सामने. आपके सेंस ऑफ ह्यूमर बहुत अच्छी लगी मुझे सर, कि मुझे मालूम नहीं कि इतने दिग्गज नेताओं के भी जो होता है ना सेंस ऑफ ह्यूमर अंदर कहीं ना कहीं रहता है. तो आई एम रियली हैप्पी एंड प्राउड ऑफ दैट. थैंक यू एवरीबॉडी फॉर चूजिंग मी फॉर दिस फिल्म. बहुत अच्छा लगा. और एक नॉन महाराष्ट्रियन होने के बावजूद भी मुझे इस गाने के लिए चुना गया, वो बहुत बड़ी बात है. और मैं इसको बहुत ही फख्र से और बहुत ही प्राउड से मैं महसूस करता हूँ, क्योंकि महाराष्ट्र की मिट्टी ने, यहाँ के पानी ने, यहाँ के नमक ने हमको बहुत कुछ दिया है. तो हम उस चीज़ का रिस्पेक्ट करते हैं कि हमारे यहाँ महाराष्ट्र से पूरे हिंदुस्तान में दिग्गज कलाकार हैं गाने वाले, उसके बावजूद भी आपने मुझे चुना. धन्यवाद जी. तो बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. और मैंने अपनी पूरी कोशिश की है कि मैं इस गाने को जस्टिस कर सकूँ. बाकी आप सुनने वाले, आप सभी डिसाइड करेंगे सुनने के बाद गाना, कि जो उसको ज़रूरत था वो मैंने अपनी तरफ से कोशिश की है. कुछ भूल चूक हुई हो अगर उच्चारण में तो माफ़ी चाहूँगा. तो ये मेरा पहला मराठी गाना है, तो उसके बाद आगे बेहतरीन करने की कोशिश करूँगा. धन्यवाद. वो भूल चूक हुई हो तो माफ़ करना, वो मेरी साइड से था. मैं कहता हूँ कि अच्छा ही था कि आपने बरुआ बोला, क्योंकि आप बेवड़ा बोल देते थे तो प्रॉब्लम होता था, क्योंकि मैं तो हाथ भी नहीं लगाता हूँ, इतने दूर तक नहीं जा पाते. आम्ही हे गाणं जवळजवळ एक गाणं रेग्युलर रेकॉर्ड करायला, म्हणजे डब करायला नुसतं अर्धा तास ते एक तास लागतो. कृष्णाजींनी ते गाणं 6 तास डब करत होते. आणि गाणं ऐकल्यानंतर एकही माणूस म्हणणार नाही की हे कुठल्या नॉन महाराष्ट्रीयन माणसाने गायलेलं आहे. हे माझं चॅलेंज आहे. त्याच्यातला एकही उच्चार जर चुकीचा कोणी दाखवला तर माझ्याकडून त्याला बक्षीस आहे. एक एक छोटीसी बात आप लोगों के नॉलेज के लिए कहना चाहूँगा. मैं उड़ीसा से बिलोंग करता हूँ. उड़ीसा और महाराष्ट्र के जो बोली है उसमें काफ़ी हद तक मतलब जो है ना सिमिलैरिटी है. जैसे आप लोगों में ण है, ण वो ण का उच्चारण बहुत ज़रूरी है. ळ का उच्चारण नहीं तो लोग अ करते हैं या ल बोल देते हैं. तो वो ल और ण का उच्चारण प्रॉपरली च च कहाँ बोलना है वो अगर पता चल जाए तो मराठी हो जाएगा. तो इतने सालों में तो मैं भी धीरे 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 करके सीख रहा हूँ. तो बहुत बहुत धन्यवाद. शिरीष राणे हे नाव मी विद्यार्थी जीवनापासून पाहतो. एकांकिकेचा काळ असेल, नाटकाचा काळ असेल, नंतर सिरियल्स असतील आणि आता चित्रपट. सामाजिक बांधिलकी जपत या माणसाने आतापर्यंत जे काही समाजाला देण्याचा आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद मानतो. मुळामध्ये इथे येण्याचं माझं प्रामुख्याने कारण मी लोककलेच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जरी आजचे समकालीन मूल्य साधत त्याच्यावरती भाष्य केलं जात आहे तरीसुद्धा त्यांनी लोककलेला न्याय दिला आहे की यामध्ये ठेवणीतली बैठकीची लावणी आणि आदिशक्ती आदिमायाचा 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ तो अप्रतिम त्यांनी मला दाखवला. आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही छान पद्धतीने या चित्रपटाला महाराष्ट्राच्या मातीचा गंध दिलेला आहे आणि म्हणून मला आवडेल तुमच्या म्युझिक लॉन्चच्या वेळेला आणि पुढे चालून आपण कामही करणार आहोत. धन्यवाद. मी निर्मात्यांना आणि शिरीषजी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या टीमचा सत्कार करूया. विजय गटलेवार, सुबोध पवार आणि कृष्णाजी. स्टील वाला ना मतलब
चित्रपट येऊ घालतोय आता थोड्या दिवसात येईल. आज त्याचं पोस्टर आणि आता बस हे टायटल सॉन्ग जे आहे ते रिलीज झालं आहे, त्याचं विमोचन झालं आहे आणि ऑनलाईन पण झालं आहे. लोकांना खूप आवडेल, प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडेल, हा विषय खूप दर्जेदार आहे आणि आज भ्रष्टाचार हा भ्रष्टाचाराचं ऊन कम्प्लिटली समूळ नष्ट करत हे जसं केंद्र सरकारही सुद्धा इच्छा आहे आणि प्रत्येक सामान्य माणूस ह्याच्यातनं कुठं ना कुठेतरी जात असतो, तर त्या भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी जर सामान्य माणसाने विचार केला तर तो किती असामान्य गोष्ट करू शकतो अशा पद्धतीची ही कथा आहे. ती काय कथा आहे तिची फिल्म बघूनच पडेल, पण मला खूप आनंद होतो की या चित्रपटाचं गाणं प्रदर्शित होतं. या चित्रपटाची जी कास्ट आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे मराठी चित्रपटाची सर्वोत्कृष्ट कास्ट आहे. सयाजी शिंदे आहे, विक्रम गोखले आहे, आनंद जोग आहे, मुक्ता बर्वे आहे, मी किती नावं घेऊ. मला असं वाटते की शिरीष राणे इवन ए आर क्रिएशन निर्मल फिल्म्स प्रोडक्शन यांनी हा सगळा प्रयत्न करून असा एक वेगळा विषय लोकांसमोर मांडला आहे. त्याचं म्युझिक, त्याची गाणी खूप छान आहे. लोकांना हा विषयही आवडेल आणि हा चित्रपट नक्की आवडेल. मी भूमिकेबद्दल आता काहीच म्हणणार नाही, कारण होईल थोड्या दिवसांनी आपण तेही बोलू, पण नक्कीच माझी भूमिका खूप छान आहे आणि लोकांना एक वेगळी माझी भूमिका बघायला मिळेल. आय सेड इन वन लाईन की सामान्य माणूस माणसाने ठरवलं तर तो किती असामान्य स्तरापर्यंत जाऊ शकतो आणि तो किती असामान्य होऊ शकतो. थँक्यू. हां, मेरी एक फिल्म रिलीज हो रही है जिसका नाम है आता बस. उस फिल्म का गाना और उस फिल्म का पोस्टर जो है वो आज रिलीज़ हुआ है और ये मराठी फिल्म है. मराठी फिल्म की बहुत ही बेस्ट कास्ट इसमें है. सयाजी शिंदे हैं जो बहुत बेहतरीन कलाकार हैं, मराठी हो या साउथ हो या हिंदी हो, बहुत ही ज़बरदस्त कलाकार हैं वो हैं. अनंत जोग जी हैं, मुक्ता बर्वे हैं, ऐसे बहुत सारे मराठी के दिग्गज कलाकार हैं और उस कास्ट में मैं भी हूँ. ये बहुत ही अच्छी कहानी है और केवल अंशात्मक कहूँगा कि एक सामान्य इंसान यदि सोचे तो वो किस असामान्य चीज़ तक जा सकता है, किस असामान्य स्तर पर जा सकता है. और हम सभी कहीं ना कहीं किसी न किसी रूप में भ्रष्टाचार के साक्षी बने हैं, किसी न किसी रूप में, परोक्ष हो या अपरोक्ष हो. तो उस भ्रष्टाचारी वृत्ति को दमन करने के लिए, उसका निर्मूलन करने के लिए हम एक सामान्य इंसान भी क्या क्या कर सकते हैं, ये भी आपको देखने को मिलेगा. बहुत बढ़िया फिल्म है. तो बस आने वाले दिनों में इसकी तारीख भी नक्की होगी और 15 अगस्त है. ये गाना भी लोगों को बहुत अच्छा लगेगा. आता बस भारत का बहुत बड़ा अभूतपूर्व क्षति हुई है ये, क्योंकि एक अत्यंत विद्या विभूषित, बहुत ही शालीन एक भारतीय राजनीति पटल पर की मातृशक्ति हमने खोई है. और मैं ऐसा कहूँगा 14 से लेकर 19 तक वो जो विदेश मंत्री रहे, उसमें जो भारत के विदेश नीति को लेकर जो मोदी जी की संकल्पना है या हमारे राष्ट्र की धरोहर है, वसुधैव कुटुंबकम और राष्ट्र सर्वोपरि है, इसको लेकर जो विदेश नीति की जो नींव प्रॉपरली बांधी और उसके हिसाब से जो यवन में हमने देखा कि कितने 5,000 भारतीयों को निकाल कर लाए, न केवल 5,000 भारतीयों को, तब 2000
48 देशों के नागरिकों को भी छुड़ाया था, उसमें 3 पाकिस्तान के भी थे। तो ये आज तक जब ऐसा होता था तो भारत को अमेरिका के पास जाना पड़ता था, और उस हादसे में अमेरिका के नागरिक भी या बड़े बड़े देशों के नागरिक भी भारत ने छुड़ाए थे अपने संबंधों के स्तर पर। तो बिजनेस को लेकर, विदेश नीति को लेकर इन 5 वर्षों में जो उन्होंने उनका जो कार्य है वो अविस्मरणीय है, और ऐसी विद्वान, विद्या विभूषित और मातृशक्ति भारतीय राजनीति की मैं मानता हूँ वो हम में नहीं रही। और कल जब ये न्यूज़ सुनी तो विश्वास नहीं रहा। मैं ईश्वर से यही प्रार्थना करूँगा कि उन्हें परम शांति प्रदान करें।